आणि आता बातमी आहे डोंबिवलीतून शिवसेनेच्या आंदोलनानंतर प्रशासन काहीसं नरमलेलं पाहायला मिळतंय। डोंबिवलीतील खड्डे बुजवायला प्रशासनाकडून सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासनाला 48 तासांचा शिवसेनेकडून इशारा देण्यात आला होता। अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम दिल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी जे सत्ताधारी आहेत तेच आक्रमक झाले होते आणि डोंबिवलीमध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं होतं। परंतु 48 तासांनी पूर्णही होत नाही, तोच शहर प्रमुख राजेश मोरे यांनी कामाला सुरुवात केली आहे आणि ठेकेदारांकडून त्यांनी आता कामाला सुरुवात केलेली। माझ्यासोबत आता राजेश मोरे टीम पूर्ण आता आहे। आपण जाणार आहोत राजेश मोरेंकडे, काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही 48 चा अल्टिमेट दिला होता आणि कामाला सुरुवात 7 ते 8 तासातच झाली। मी खरं तर डोंबिवली शहराच्या वतीने, नागरिकांच्या वतीने या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचा मनापासून आभार मानेन की त्यांच्या संपूर्ण या प्रयत्नामुळे ताबडतोब आयुक्तांशी संपर्क साधून आणि महापालिका अधिकारी संपर्क साधून लगेच आपण सुरुवात केलेली डांबराला। तुम्ही बघत असाल आज हा नेहरूगर रोड असेल, आपला गणपतीचा रोड असेल, आयर रोड असेल, इथे संपूर्ण रोड गाड्या आलेल्या आहेत, सोला गाड्या भरून आलेल्या आहेत। आणि त्यामुळे मी मगाशी जसं दुपारी टीका केली पण त्याचं अभिनंदनही करतो अधिकाऱ्यांचं, का असंच जर काम केलं तर या डोंबिवली शहरात कुठलेही खड्डा दिसणार नाही आणि नागरिकांना त्याचा चांगला दिलासा मिळेल। मी परत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि खासदार साहेबांचं अभिनंदन करतो। परंतु सत्ता तुमची आहे तरी सुद्धा प्रशासकीय राजवट लागू असताना हा जो त्रास जो होतोय, जो नाहक लोकांना भोगावा लागतोय, त्याबद्दल काय सांगाल? तुम्हाला सर्वांना माहिती आहे, सत्ता असली किंवा नसली आम्हाला बाळासाहेबांची शिकवण आहे, सन्माननीय श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांची शिकवण आहे। सत्ता असली पण जर कुठे अन्याय होत असेल आणि कुठे कामात कुठला अधिकारी हलगर्जीपणा करत असेल तर त्याला जाब विचारण्याचा आम्हाला सर्व शिवसेनकांना अधिकार आहे। त्यामुळे आम्ही दुपारी आंदोलन केलं आणि 24 तासाची 2 दिवसाची 48 तासाची मुदत दिली, पण त्यांनी एवढं फास्ट काम केलं आणि हे खरंच संपूर्ण श्रेय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांचं आहे। सब छोडो लेकिन काम करो आणि काम करणे के बाद अपना काम देखो, अशाच काहीतरी आविर्भावात आज राजेश मोरे इथे आपल्याला काम करताना दिसत आहेत आणि या टीमने अगदी 6 तासाच हे काम उदयास आणलेलं आहे, जेणेकरून शहराचा विकास पुन्हा एकदा उदयास येतोय हेच पाहावं लागेल। प्रशांत सह किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।